नमस्कार, मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. माझ्या आईच्या तिकडे गोकुळाष्टमीसाठी नैवेद्यासाठी गव्हाची खीर करतात, ती आज आपण गव्हाची खीर करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण गव्हाची खीर करणार आहोत, त्याच्यासाठी इथे मी 1 कप गहू घेतलेले आहेत. आपले रोजचे गहू असतात ना, तेच मी घेतलेले आहेत. त्यांना स्वच्छ धुवायचे नाही, भिजसे घालायचे. रात्री जर तुम्ही भिजसे घातलेत ना, तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची किंवा दुपारी त्याची खीर करायची आहे. चांगले ते भिजले पाहिजेत, तरच व्यवस्थित ते शिजल्या जातात. हे गहू आहेत ते मी रात्री भिजसे घातलेले आहेत, दुसऱ्या दिवशी दुपारला याला स्वच्छ असे 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत. त्यांना आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. मिक्सर आपल्याला चालू बंद करत ह्याला थोडंसं आबडदोबड असं आपल्याला वाटून घ्यायचं. गहू आहेत ना थोडे थोडे घालून वाटायचे. जर तुम्ही एकसाथ घालून वाटलेत ना, तर खालचे बारीक होतील आणि वरचे तसे चाकेच राहतील. म्हणून थोडे थोडे घालायचे आणि वाटायचे, आणि पाणी घालायचं नाहीये. असे मी आबडधोबड असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे. हाताने थोडे असे मिक्स करायचे आणि वरचे लगेच काढायचे. म्हणजे त्याची साल आहेत ना, ती वरती अशी तरंगतात आणि मग पडतात खाली. असे करत मी हे 3 वेळा स्वच्छ असे धुवून घेतलेत. बघू शकता तुम्ही त्याच्यावरची साल आहेत ती असं निघालेत. म्हणजे गव्हाचा चोथा आहे ना, तो आपला निघालेला आहे. असं अशा प्रकारे याचा चोथा आहे तो काढून टाकायचा आहे. आपण हे गहू आहेत ना ते कुकरमध्ये शिजवणार आहोत. शिजायला त्याला खूप वेळ लागतो म्हणून कुकरमध्ये शिजवायचे आहे. 1-2 चमचे आपल्याला तूप घालायचे आणि त्याच्यामध्ये आपले हे गहू घालायचे. थोडेसे आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचे. चांगले तळापासून मिक्स करायचे. 1 मिनिटभर असे मी हे तुपावरती परतून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. मिक्स करायचं आणि वाटलं तर परत पाणी घालायचं त्याच्यामध्ये. ते 1 कप गव्हासाठी मी 2.5 कप पाणी घातलेलं आहे. त्याच्यामध्ये 1/4 चमचा मीठ घालायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या 7-8 शिट्या करून घ्यायच्या. गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची. लो टू मिडियम फ्लेमवर याला मी 8 शिट्या करून घेतलेल्या आहेत. आपले गहू आहेत ते चांगले मस्त असे शिजले आहेत. कुकर पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच उघडायचे, म्हणजे चांगले ते शिजले जातात. थोडेसे असे त्यांना आपल्याला घाटून घ्यायचे. मला जरा जास्त घट्ट वाटते म्हणून मी ते 1/2 कप पाणी घालते आणि मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1/2 कप गूळ घालायचा. गूळ आहे तुम्ही बारीक चिरून घेतलाय. गूळ आहे ना तर जशी तुम्हाला गोड पाहिजे ना त्याप्रमाणे घालायचं, कमी जास्त करू शकता. त्याच्यामध्ये 1/2 वाटी ओलं खोबरं आहे, म्हणजे 1/2 कप खोबरं आहे. खोबऱ्याचं आणि गुळाचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता. 1/4 चमचा तुपावरती 10-12 मनुका आहेत, थोडे 4-5 सुक्या खोबऱ्याचे काप आहेत आणि 4-5 काजू आहेत. त्या तुपावरती परतून घालायचे आणि 1/2 चमचा वेलची पावडर. याला आपल्याला मिक्स करायचं आणि 7-8 मिनिटं याला शिजवून घ्यायचे. मीठ आपण पहिलंच घातलेलं आहे. तुम्ही जर पहिलं मीठ घातलं नाही तर आता घालायचं. आणि जशी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही खीर करायची आहे. त्याच्यात तुम्ही पाहिजे तर नारळाचं पण दूध घालू शकता किंवा तुम्ही तुमचं रोजचं आहे ना ते पण दूध घालू शकता. पण मी ते गोकुळाष्टमीसाठी करते म्हणून दूध घातलेलं नाही आहे. इथे ओलं खोबरं घातलेलं आहे. ही खीर आहे ती मी 10 मिनिटं अशी शिजवून घेतलेली आहे. अशी सरसरीत आता ठेवायची. मग ती थंड झाली ना की मग ती घट्ट होते. पण गरम गरम खायची, खूप छान लागते. आजची जर तुम्हाला ही गव्हाची खीर आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. झटपट आपली गोकुळाष्टमी स्पेशल गव्हाची खीर तयार आहे. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.